अहमदनगर जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये सातत्याने वाढ होत असून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। आता लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी आणि यातून होणारा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या आदेशानुसार आता लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरला असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे। राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह कठोर नियमावली लागू करण्यात आली आहे, मात्र तरीसुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये आजही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे। भाजी बाजार, किराणा दुकान यासह लसीकरण केंद्रांवर सुद्धा नागरिकांची गर्दी उसळते आहे, त्यामुळे ही ठिकाणं कोरोना सुपर स्प्रेडर्स म्हणून ओळखली जात असून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार संगमनेरमध्ये अनोखा प्रयोग सुरू करण्यात आला आहे। आधी कोरोना टेस्ट आणि मग लस या नव्या मोहिमेद्वारे लसीकरण करण्यासाठी आलेल्या सर्व नागरिकांच्या रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी काढले असून आजपासून या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे। नमस्कार, माझं नाव श्रीनिवास देव। आज ब्राह्मण समाज समन्वय समिती व शहरातील महत्त्वाचे ब्राह्मण समाजाचे 5 ढोलपथक यांच्या माध्यमातून परशुराम जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर पूर्ण शहरात आयोजित केलेलं आहे। एकूण शहरात 60 ठिकाणी हे रक्तदान शिबिर आहे, पैकी आपण सप्तपदी मंगल कार्यालय या केंद्रावर आहोत। आत्तापर्यंत 27 लोकांचं रक्तदान इथे झालेलं आहे आणि अजून पुढे आपला आजचं टार्गेट इथे 50 लोकांचं आहे। कोरोनाच्या काळामध्ये रक्तदान करणे ही काळाची गरज आहे, तसेच वॅक्सिनेशन घेण्याच्या आधी, लसीकरणाच्या आधी रक्तदान हा मोठं आम्ही समोर ठेवून हे रक्तदान करत आहोत। आपण म्हणता शहरामध्ये 7 ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे, तर बाकीच्या रक्तदानाच्या शिबिराच्या ठिकाणी किती रक्तदान झाले असेल? सगळीकडे ॲव्हरेज हेच चालू आहे। आमचं आजचं टार्गेट हे टोटल एका दिवसात ब्राह्मण समाजाकडनं 300 जणांचं रक्तदान करण्याचं आमचं टार्गेट आहे।